नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण दक्षिण पुण्यातली सर्वात मोठ्या सोसायटी विन्सर काउंटीमध्ये आहोत. या सोसायटीत गेले 4-5 वर्षापासून अतिशय सामाजिक उपक्रम राबवून सर्व सण समारोह साजरे केले जातात. या सोसायटीचे चेअरमन आणि मंडळाचे अध्यक्ष सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष रवी केकन साहेब आणि राहुल भरगोडे साहेब आपल्याबरोबर आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात या वर्षात किंवा आतून यापुढं वर्षभर असणारा येणारे सण समारंभ ते कशाप्रकारे साजरे करून घेणार आहेत. गेली 2 वर्ष आम्ही करोनामुळं हा उत्सव व्यवस्थितरित्या करू शकलो नाही, त्यामुळे ह्यावर्षी गव्हर्नमेंटने परमिशन दिल्याप्रमाणे सर्वच काही करायचे होते आणि आम्ही सर्व प्रोग्राम खूप छान पद्धतीने पार पाडलेले आहेत. आज श्रींचा विसर्जन मिरवणूक सोहळा आहे, तोही आम्ही आत्ता उत्तमरित्या पार पाडत आहोत आणि असेच वर्षभर प्रोग्राम पुढे आम्ही यावर्षी करू. विंडसर काउंटी सोसायटीच्या वतीने मी प्रभात सर्व सभासदांच्या वतीने प्रभातचेही आभार मानतो आणि सर्व सभासदांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष रवी केकन साहेब आहेत, त्यांच्याकडूनही जाणून घेऊयात ह्यावर्षी त्यांनी काय उपक्रम राबवले आणि आता यापुढचं वर्षभर काय उपक्रम राबवणार. सर्व सभासदांना प्रथम गणपतीच्या खूप हार्दिक शुभेच्छा. आपण यावर्षी खूपच वेगळ्या पद्धतीनं सगळे उपक्रम साजरे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणून काल आपण महाप्रसादाचा एक उपक्रम राबवला ज्याच्यामध्ये सर्व सभासदांचा सहभाग व्हावा या उद्देशाने आपण अन्नदानाची संकल्पना मांडली होती आणि ती खूपच उत्तम पद्धतीने ती पूर्ण करण्यात आली. जवळपास 1.5 दिवसामध्ये जेवढं काही आपलं अन्नदान करायचं होतं ते सगळं साहित्य आपल्याकडे आलेलं होतं. तर आपण हीच संकल्पना पुढेही राबवणार आहोत. जे काही आपल्याकडे देणगीदार होते त्यांनीही खूप भरघोस मदत केली आहे या सगळ्या कार्यक्रमांना आणि आपण जे काही सामाजिक उपक्रम राबवणार आहोत त्याचीही संकल्पना आपली तयार आहे. उत्सव समितीने ती पूर्ण संकल्पना तयार केलेली आहे. सूरज मोरे साहेबांनी या गणपतीच्या माध्यमातून रक्तदान शिबिर केलं, त्याच्यामध्ये जवळपास 35 पिशव्या रक्त हे सभासदांनी दिलेलं आहे. तर या पद्धतीचेच कार्यक्रम राबवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. पुन्हा एकदा धन्यवाद. मंगलमूर्ती.